नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या पार्टमध्ये आपण वर्णमाला हा टॉपिक पाहला आता आपण या दुसऱ्या नवीन टॉपिकमध्ये आपण नाम हा घटक आपण सुरू करू जो की अत्यंत महत्वाचा असा घटक आहे म्हणजे या टॉपिकवर तुम्हाला प्रत्येक परीक्षेत किमान एक प्रश्न तुम्हाला असतो म्हणजे असतो आणि तो प्रश्न सुद्धा अगदी साधा सरळ सोपा असतो आणि कोणत्याही भाषेच्या व्याकरणात नाम अनन्यसाधारण महत्व असलेला हा टॉपिक आहे तर आपण आज या टॉपिकला आपण कंटिन्यू करू तर आपण सुरुवात करूया या घटकाला तर सर्वप्रथम नामाच्या पण पाहू नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे अगदी सरळ आहे तुम्ही विचार करा नामाशिवाय आपल्याला जर का तुम्हाला मला किंवा एखाद्या कोणा वस्तूला प्राण्याला जर का नाव नसतं तर आपलं जगणं किती असह्य झालं असतं था। किंवा आपण त्यांना कोणत्या हाकेने किंवा कोणत्या नावाने त्यांना हाक मारली असती किंवा त्यांना कसं आपण ओळखलं असतं म्हणजे जगणं अतिशय गुंतागुंतीचं झालं असतं आणि मग ते जगणं गुंतागुंतीचं न होता सोपं करण्यासाठी व्याकरणकारांनी प्रत्येक भाषेतमध्ये नाम प्रत्येकाला वेगवेगळे नाव हो दिलेलं आहे मग त्यामध्ये मग ते सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा भावाचक नाम असेल या प्रत्येक नामांचे वैशिष्ट्य वेगळेवेगळे वे वे आहेत आणि आपण या टॉपिकमध्ये ते आपण पाहणार आहे तर सर्वप्रथम आपण व्याख्या पाहू नामाची व्याख्या तर नाम म्हणजे काय प्रत्यक्षातील किंवा कल्पनेतील वस्तू प्राणी पदार्थ जागा किंवा त्यांच्या ठाई असलेल्या गुणांना दिलेले नाव म्हणजे नाम म्हणजे इथं सरळ काय तर आपल्या अवतीभोवती सभोवत आली असलेल्या कोणत्या वस्तू असतील प्राणी असतील जागा असतील किंवा त्यांच्या अंगी एखादा गुण असेल तर त्याला आपण जे नाव देतो त्याला मराठीमध्ये व्याकरणात त्याला नाम असे म्हणतात आणि त्याचे उदाहरण आहे तर इथं उदाहरण जर का आपण पाहिलं तर गणेश आहे घर आहे शाळा आहे दयाळूपणा आहे माणुसकी आहे इत्यादी हे सर्व नाम यातले काही विशेष नाम आहेत काही सामान्य नाम आहेत काही भाववाचक का नाम आहेत ते समोर आपण बघू परंतु इथं हे सगळे नामाचे उदाहरण आहे आणि आता आपण पुढच्या घटक्याकडे वळूया की मराठीमध्ये नामाचे तीन प्रकार पडतात आणि ते म्हणजे सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम तर आपण या आपल्या सामान्य नामापासून आपण सुरुवात करूया तर सामान्य नामांनाच जातीवाचक नाम सुद्धा म्हणतात म्हणजे परीक्षेत तुम्हाला जातीवाचक नाम हा शब्द टाकून तुम्हाला कन्फ्यूज करतील परंतु सामान्य नाम म्हणजेच काय जातीवाचक का नाम असते दोन्ही काय ते नाव आहेत ते आणि त्याची व्याख्या पण काय करता येईल तर ज्या नामामुळे नामाच्या सर्वसाधारण जातीचा बोध होत असेल तर त्या नामाला सामान्य नाम असे म्हणतात आणि सर्वसाधारण जातीचा म्हणजे आता एक उदाहरण जर का मी तुम्हाला म्हटलं माणूस हा जर का मी माणूस जर का म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर एखादा माणूस येईल पण नेमका कोणताही नाही सांगता येत नाही म्हणजे जगामध्ये कोट्यवधी माणसं आहेत मग त्यातला कोणताही माणूस आपण म्हणू आता समजा कुत्रा म्हणला तर कुत्रा मग नेमका कोणता कुत्रा त्याला पण नाव असतात त्याच्या पण काही वेगवेगळ्या जाती असतात मग आपण विशेष सांगू शकत नाही तसं जर का आपण शाळा म्हणलं तर शाळा म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एक असं ठिकाण येईल की जिथं काय मुलं असतात शिक्षक असतात पटांगण असते तिथं शिकवण्याचं काम होते त्या एका घटकाला आपण शाळा म्हणतो परंतु कोणती शाळा मग जसं माऊंट कार्मेल हायस्कूल आहे की होली क्रॉस आहे की शिवाजी विद्यालय आहे की अजून कोणतं आहे तर हे सर्व तुम्ही नक्की सांगू शकणार नाही हा पण शाळा म्हणजे तुम्ही काय सांगाल एक अशी जागा जिथं अध्यापनाचं किंवा शिकवण्याचं काम चालते अशी जागा तसंच देव देव म्हणलं तर आपण नेमका कोणता देव म्हणायचा म्हणजे भरपूर देव असतात ब्रह्मा आहे विष्णू आहे महेश आहे महादेव आहे बरोबर तर मग त्यातला कोणता नेमका सांगतात नाही परंतु फक्त बाय या सामान्य नामाने काय होणार फक्त सर्वसाधारण जातीचा फक्त आपल्याला बोध होतो तुम्हाला विचारतील कदाचित परीक्षेत प्रश्न की कोणत्या नामामुळे फक्त त्या नामाच्या सर्वसाधारण जातीचा बोध होतो तर ते नाम म्हणजे कोणता आहे तर ते सामान्य नाम याने फक्त काय होतो सर्वसाधारण जातीचा बोध आणि दुसरा पुढचा मुद्दा जो अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे मराठीत फक्त सामान्य नामांचेच अनेक वचन होते फक्त सामान्य नामांचे अनेक वचन होते म्हणजे विशेष नामाचे होत नाही भावचक नावांचे होत नाही फक्त सामान्य नामांचेच अनेक वचन होते कितीतरी वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि यामध्ये स्टेटमेंटच्या स्वरूपात तुम्हाला परीक्षेत तिथं प्रश्न ते, ते, ते विचारतात एक बरेच एक दोन तुम्हाला स्टेटमेंट देतात मग त्यातून तुम्हाला बरोबर की चूक असं तुम्हाला तिथं ओळखावं लागेल तर आपण पुढच्या पार्टकडे आपल्या जाऊया तर आपण आता सामान्य नाम म्हणजे काय पाहिलं आणि मराठी व्याकरणात या सामान्य नामाचे सुद्धा दोन उपप्रकार मानण्यात येतात आणि ते म्हणजे एक समुदायवाचक नाम आणि दुसरं म्हणजे पदार्थवाचक नाम तर आपण सर्वप्रथम समुदायवाचक सामान्य नाम म्हणजे काय तर ते पाहू आता असे सामान्य नाम असतात की ज्यामुळे विशिष्ट समूहांचा बोध होतो या तुम्हाला नावात समुदाय या नावातच आहे समूह म्हणजे ज्या सामान्य नामामुळे समुदायाचा बोध होतो किंवा विशिष्ट समूहाचा बोध होतो किंवा विशिष्ट गटाचा बोध होतो आपण त्याला काय म्हणतो समुदायवाचक नाम किंवा समुदायवाचक सामान्य नाम आता जर का उदाहरण घेतलं तुम्हाला लगेच लक्ष देईल आपण जर का कळप म्हटलं तर तुमच्या डोळ्यासमोर कळप म्हणजे कोणाचा येईल माणसांचा येईल की पक्ष्यांचा येईल की नाही तो कळप म्हणजे कोणाचा येणार गुराढोरांचाच कळप असणार तसंच घोस घोस म्हणलं तर कशाचा घोस असणार सफरचंदाचा असणार की चिक्कूचा असणार नाही तो घोस कशाचा असणार द्राक्षांचा घोस थवा जर का म्हटलं तर थवा कशाचा असणार गायचा असणार म्हशीचं असणार तुमच्या डोळ्यासमोर येईल का नाही तर थवा म्हणजे काय फक्त तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर काय विविध पक्षी उडताना त्यांचा तो थवा तुम्हाला दिसेल काफिला म्हणजे कोणाचा येईल काफिला कशाचा असतो जहाजांचा काफिला असतो गर्दी कोणाची असते माणसांची गर्दी असते संघटना कोणाची असते कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची संघटना असते ताटवा कोणाचा असतो फुलांचा पुंज कोणाचा असतो तारकांचा तर तुम्हाला परीक्षेत यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कळप म्हणजे कशाचा समूह संघटना म्हणजे कशाचा समूह किंवा तुम्हाला खालीलपैकी कोणतं पर्याय बरोबर कोणता चूक या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या समुदायवाचक सामान्य नामावर तुम्हाला विचारतात आणि तुम्हाला परीक्षेत व्याख्या वगैरे कदाचित विचारणार नाही तर तुम्हाला ना या समुदाय वाचक सामान्य नामात हे उदाहरण आहेत हे आपण इथं फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण घेतलेले आहेत अजूनही तुम्हाला बरेचसे उदाहरणं सापडतील तर ते सर्व तुम्ही तुमच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते किंबहुना पाठ करणं आवश्यक आहे कारण हा हमखास एक मार्क्स मिळवून देणारा घटक आहे कितीतरी वेळा याच्यावर प्रश्न आलेले आहेत तुम्ही मागचे प्रश्नपत्रिका जेव्हा पाहाल किंवा आपला हा नाम हा टॉपिक संपल्यावर आपण एक किमान दहा ते बारा प्रातिनिधिक प्रश्न घेऊ की जे आतापर्यंत या घटकावर आलेले आहेत मग ते राज्यसभा मुख्यमध्ये असो की पी एसच्या मुख्यमध्ये असो की घटकच्या मुख्यमध्ये असो आपण ते घेणार आहे परंतु तुम्ही सुद्धा तुमचं एक नोट्स तुमच्या बरोबर चालू करा किंवा तुम्ही हे जरी लिहून घेतलं तरी तुमच्या नोट्स आपोआप तयार होतील त्यानंतर आता आपला पुढचा प्रकार आहे सामान्य नामाचा दुसरा उपप्रकार तो म्हणजे पदार्थवाचक नाम आता पदार्थवाचक सामान्य नाम म्हणजे काय एक आपण जगताना आपल्या दररोजच्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात असे काही पदार्थ असतात जे आपल्याला एक दोन तीन चार असे मोजता येत नाही बरेचसे असे घटक असतात समजा एक दूध म्हणा किंवा तेल म्हणा किंवा पाणी म्हणा आपण असं मोजू शकत नाही आपण असं म्हणतो का कुठं एक गहू द्या दोन गहू द्या किंवा एक पाणी एक सोनं एक चांदी असं सा म्हणत नाही तर असे काही विशिष्ट घटक असतात ज्यांना मोजण्यासाठी एक वेगळे परिमाण निर्माण करावे लागते नवीनच काय ते परिमाण निर्माण करावे लागते त्याला आपण काय म्हणतो पदार्थ वाचक सामान्य नाम अगदी साधं सोपं आहे ते म्हणजे काय तर जे पदार्थ एक दोन तीन चार असे मोजता येत नाहीत व ज्यांचे मोजमाप करण्यासाठी वेगळे परिमाण निर्माण करावे लागते त्यांना पदार्थ वाचक सामान्य नाम असे म्हणतात त्याचं उदाहरण अगदी सोपं आहे सोने आहे चांदी आहे गहू आहे तेल आहे पाणी आहे पेट्रोल आहे डिझल आहे तर या सगळ्या गोष्टी जसं सोनं आपण ग्रॅममध्ये मोजतो किंवा तोळ्यात मोजतो गहू आपण किलोत मोजतो तेल कुठं किलोत मोजतात कुठं लिटरमध्ये मोजतात पाणी आपण लिटरमध्ये मोजतो तर हे वेगळे वेगळे परिमाण केलेले आहेत मग अशा वेगळ्या परिमाणांच्या माध्यमातून जे घटक मोजले जातात त्यांना काय म्हणतात पदार्थवाचक सामान्य नाम त्यांना असं म्हणतात आणि या घटकात आपण काय काय पाहिलेलं तर आपण परत एक शॉर्ट रिवाईज आपण करू तर नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे <coughs> वस्तू प्राणी पदार्थ जागा यांना किंवा त्यांच्या ठाई असलेल्या गुणांना दिलेले नाव म्हणजे नाम त्याचे प्रकार आपण पाहिले कोणते सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आपण सामान्य नाम पाहिलं तर सामान्य नाममधला किवड काय आहे तर ज्या नामामुळे नामाच्या सर्वसाधारण जातीचा बोध होतो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो आणि त्याचे अनेक वचन फक्त सामान्य नामाचेच होते आणि त्याचे दोन उपप्रकार आपण पाहिले ते कोणते एक समुदाय वाचक सामान्य नाम आणि पदार्थ वाचक तर एवढं आपण पाहिलं बाकीच आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया आणि परत तुम्हाला सांगतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू